Sahyadri Superfast Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी मोहिनी. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात देश विदेशासह महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. नुकतेच मानवत नगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून मानवतकरांना शुद्ध काचेसारखे पाणी पिण्यासाठी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या झरी तलावातून पुरवले जाते. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडलाय, त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे हे निश्चित. आधीच रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात या पाण्यामुळे नागरिक पडत आहेत. याकडे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी कोमल सावरे कधी लक्ष देणार? केवळ नागरिकांनीच पाण्याची काटकसर करायची का असं नागरिकातून बोलले जाते. विविध नागरी समस्यांच्या विरोधात सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला आहे. चार हुतात्मा पुतळा ते महापालिका असा हा मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ मटके फोडून महापालिकेचा निषेध करण्यात आलाय. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा. अमरावती जिल्ह्यात पाऊस बेपत्ता झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करावा. शेतातील पांदन रस्ते दुरुस्ती करावे. 24 तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. हा रक्षाबंधन सण उद्यावर येऊन ठेपला असताना मनोरुग्णालयातील रुग्णांना सुद्धा रक्षाबंधन हा सण साजरा करता यावा व त्या सणाचा आनंद लुटता यावा यासाठी गेल्या 18 वर्षापासून विठाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित चव्हाण हे मनोरुग्णालयात रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करत असतात. यंदाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने विठाई प्रतिष्ठानच्या वतीने मनोरुग्णालयामध्ये रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यावर बीडच्या सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जहरी टीका केली आहे. यामुळे शरदचंद्र पवार समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून उस्मानाबाद शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आलाय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. अपर वर्धा कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे, तर आंदोलनकर्त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न मंत्रालयात उपस्थित असलेल्या पोलिसांकडून करण्यात आला आहे. आम्ही अनेक दिवसांपासून निवेदन देत असून आमच्या मागण्या अजून मान्य होत नसल्याचं या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी मंत्रालयामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे देखील उपस्थित होते. जळगाव शहरातून मोठी बातमी समोर येत असून 3 मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या 3 जणांना वाचवण्यात यश आले असून 1 अन्य महिला कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचा संशय कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून महिलेला शोधण्याचे काम सुरू आहे. शिवदूत शाखा प्रमुख यांच्या निवडी आणि गाव तेथे शाखा हे उपक्रम आगामी काळात राबवण्यात येणार आहेत. शिवसेनेतील महत्त्वाचे शिलेदार असलेले बाबूराव कदम यांची नांदेड उत्तर हादगाव हिमायतनगर किनवट माहूर या विभागांचे जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाली, तर शिव सहकार सेनेचे उपाध्यक्ष म्हणून दत्तात्रय पवितवार यांची निवड झाल्याचे हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा ही काश्मीरमध्ये होणार आहे. 140 देशांमधील स्पर्धक यावेळी या स्पर्धेत भाग घेणार आहेत. मंगळवारी श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड 2023 या स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली आहे. चीन आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. चिनी सरकारनं सोमवारी अधिकृतपणे एक नवा नकाशा जारी केलाय, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हा आपला प्रदेश म्हणून घोषित केलाय. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये येते संपते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.